सूर ही तू, ताल ही तू, रूठे जो चांद वो नूर है तू, आंसू ही तू, हंसू ही तू, उड़ मनाची ही उरूर तू। रघुनाथ राव आमचे अगदी फणसासारखे होत, बाहेरून जरी काटेरी दिसले तरी आतून अगदी गोड आणि नरम गरा। गणपतीच्या देवळात अगरबत्तीचा वास, गणपतीच्या देवळात अगरबत्तीचा वास, सारं काही तिच्यासाठी मालिकेतली उमा माझ्यासाठी खास। हे माझ्यातर्फे तुम्हाला, मी चिडतो पण परत मी माघार घेतो फक्त तुमच्या चेहऱ्याकडे बघून, माझ्यातर्फे हे थँक्यू। इट्स मजाच्या निमित्ताने मला गुलाबाचं फूल मिळालंय, कारण सध्याच्या ट्रॅकमध्ये रघुनाथराव रुसलेत आणि माझा गजरा बंद झालाय, कारण ते दर सकाळी मला देत असतात, ते चिडल्यामुळे तर हे फूल मी माळेन थोड्याच वेळात। हॅलो, मी अदिती, इट्स मज्जामध्ये तुम्हाला सगळ्यांचं स्वागत। व्हॅलेंटाईन्स डे येतोय आणि तुमची आवडती मालिका म्हणजे सारं काही तिच्यासाठी या मालिकेच्या सेटवर आहे आणि यामधील खास जोडी माझ्यासोबत आहे, म्हणजेच रघुनाथराव आणि उमा हे दोघं माझ्यासोबत आहेत। कसे आहात? एकदम मजे, छान। एकदम मजे, छान। बरं, व्हॅलेंटाईन्स डे असं याआधी शाळेत वगैरे कॉलेजमध्ये वगैरे जे काही असेल, कसे होते ते दिवस आठवत आहेत? हो, म्हणजे काहीच करणं अलाउड नव्हतं शाळेत आणि कॉलेजांमध्ये, तेवढं मला आठवतं आहे। बॅगा चेक व्हायच्या आणि खूप उत्सुकता असायची की कोणी कोणासाठी काही गिफ्ट आणलं आहे का, आपल्याकडे कोणी गुलाब घेऊन येणार आहे का। आणि माझी जे शाळा वगैरे होता हे क्रेज सुरू झालं होतं की पूर्ण आठवडा सेलिब्रेट व्हायचा, मग ते काय ते टेडी डे, चॉकलेट डे वगैरे, पण तेव्हा मी ऑलरेडी कॉलेजमधून आउट झाले होते, पासआउट। सो बट आहेत मेमरीज, खूप छान। आय रिमेंबर की मी कायम एक्साइटेड असायचे की आज काहीतरी स्पेशल घडलं पाहिजे। सर, तुमच्या वेळेस असं काही होतं? नाही, फ्रँकली स्पीकिंग आमच्या वेळेला तसा प्रकारच नव्हता, म्हणजे ते इंट्रोड्यूस व्हायचं होतं, त्याच्यामुळे ते सगळं लग्नानंतर झालं, त्यामध्ये तोच व्हॅलेंटाईन डे तो रोज असतो। तुमची आठवण मला विचारायला आवडेल, म्हणजे आता खुशबू आणि संग्रामबद्दल माहितीच आहे, पण तुमच्याविषयी मला ऐकायला आवडेल की प्रपोज वगैरे कोणी केलं होतं, काय झालं होतं, काय किस्सा आहे? ॲक्च्युली त्यावेळेला मी इंजिनिअरिंग कॉलेजला पुण्यात होतो आणि पूजा माझी बायको ती SNET कॉलेजला होती, पण आमच्याकडे ना इंजिनिअरिंग कॉलेजला दोनच मुली होत्या आणि 98 मुलं होती, त्यामुळे आम्ही सगळे बाहेर पडायचो आणि त्यावेळेला इंजिनिअरिंगला जास्ती मुली नसायच्या आत्तासारख्या। मग आम्ही तिकडून जाऊन BMCC कॉलेजच्या इकडे जायचो, थांबायचो, किंवा वैशाली हॉटेल जे आहे पुण्यातलं, नाहीतर मग ज्या ज्या लेडीज कॉलेजमध्ये फेस्टिवल्स असायची ना, यूथ फेस्टिवल, तिकडे जायचो, तर ते मी ह्याला गेलो होतो SNET कॉलेजला, आणि त्यांच्याकडे एक प्रथा होती की तुम्हाला एखादी मुलगी आवडत असेल तर तिच्या नावाने तुम्ही एखादं गाणं सादर करायचं, तर तसं मी तिकडे थोडे पैसे दिले आणि ते गाणं लावायला सांगितलं, पण दुर्दैव असं की त्यावेळेला तिला ते कळलंच नाही तिच्यासाठी गाणं होतं, पण तेवढं तेव्हा डेअरिंग नव्हतं त्याच्यामुळे, पण ओळख तिकडून झाली, म्हणजे ते गाणं कोणासाठी ते नंतर कळलं, असा तो माझा किस्सा होता। कधी प्रपोज वगैरे केलंय? हा, म्हणजे मी डायरेक्टच, म्हणजे तेवढं डेअरिंग होतं की म्हटलं, मी बरेचसे सिनेमे किंवा बरेचशा माझ्या मित्रांचं बघितलं होतं मी की खूप वेळ घालवण्यामध्ये ना काही गोष्टी हातातून निष्ठून जातात, मी म्हटलं काय फारफार तर नाही म्हणेल, म्हणून मी विचारलं आणि होकार मिळाला। बरं, खुशबू, तुझ्या आणि संग्रामबद्दल आम्ही पोस्ट बघतोच, पण तुला आठवतंय ज्या दिवशी त्याने प्रपोज केलं होतं, कसा होता तो दिवस? आम्ही काही प्रपोज वगैरे केलं नाही एकमेकांना, आम्हाला माहीत होतं की हा तो, त्याला माहीत होतं की मी आहे ती, आम्ही असं काही असं प्रॉपर बसून आय लव यू वगैरे बोललो असं काही घडलं नाही। फक्त मला आठवतं जेव्हा त्याला रिअलाईज झालं की त्याला आवडेल माझ्यासोबत आयुष्य घालवायला, तेव्हा त्याने एका वाक्यात सांगितलं होतं की मला तुझ्याबरोबर म्हातारं व्हायला आवडेल, दॅट इज फॉर शुअर। सो दॅट वॉज काइंड ऑफ प्रपोजल डे, पण आम्ही मोर ऑफ सगळ्या घरगुती पद्धतीने गोष्टी पुढे नेल्या होत्या, सो असं काही प्रपोज वगैरे घडलं नाही। छान वाटतं म्हणजे हे सगळं ऐकून, म्हणजे सर तुमच्याबद्दलच मी सांगेन की आत्ता तुम्ही जे काही सांगितलं खूप छान वाटतं, आणि आत्ताचे व्हॅलेंटाईन्स डे वेगळ्या पद्धतीने सेलिब्रेट होतात, तर आत्ता माझ्यासोबत उमा आणि रघुनाथराव आहेत आणि हे डेअर्स आहेत त्यांच्यासाठी, ह्या चीट्स आहेत, एकदा एक चीट टू उचल, एकदा सर उचलतील आणि ते डेअर कम्प्लीट करायचं आहे। स्टार्ट कोणापासून करूयात? मी करते, चला बघूया काय आहे डेअर। मी बदाना दाखवायचं की नाही? पार्टनरसाठी शेर किंवा कविता? ओर बापरे, मी घेतो। अरे वा, पास नाही करायचं, आमच्या उमा रघुनाथ करतात असं? नाही नाही, त्यांना पण त्यांना चान्स द्या प्लीज, एका ते जास्त चांगलं बोलतील। शेर तर शक्य नाही, कविता।
मी हे पास करते रघुनाथ रावांना. हे रघुनाथ आणि उमासाठी ही कविता आहे. घर दोघांचं असतं, एकाने पसरायचं असतं, एकाने आवरायचं असतं. आणि हे पास करणं पण छान झालं. बरं, आता सर उचल. मालवणी तुला दिलं पाहिजे. मालवणी भाषेत पार्टनरचं काय करायचं, चार ओळीत कौतुक तूच करते. हे माका पास करतले तर मी यांचं कौतुक करते. थोडासा चार ओळीत सांगितलेला तर मी सुरू करते. पाचवी चालेल ना, कौतुकासाठी चालत ना. रघुनाथ राव आमचे अगदी फणसासारखे होत. बाहेरून जरी काटेरी दिसले तरी आतून अगदी गोड आणि नरम गरा. आणि गावात सगळ्यांचा मान तर हाच त्यांच्यासाठी, पण मला असं वाटतं की हे घर जे चालतं ते फक्त त्यांच्या शब्दावर चालतं. त्यांच्याशिवाय घरात पानही हलत नाही. घरात सगळी माणसं बांधून ठेवली आहेत ते फक्त त्यांच्या कौतुकास्पद दरारामुळे, मला असं वाटतं. तर छान गोड शब्दात सांगायचं तर कोकणातलं फणस काय, नारळ काय, आमच्या घरातले रघुनाथ रावच. अरे वा, कसं वाटलं सर? धन्यवाद. खूपच कौतुक वाटलं, कारण रघुनाथ काही निर्णय घेतो हे जगाला दिसतं, पण तो निर्णयामागे खरा त्याचा जो निर्णय असतो तो त्याच्या पत्नीचा म्हणजे उमाचा. म्हणजे उमान सांगितलं की रघुनाथ ते करणार, ते अगदीच बरोबर. नेक्स्ट इयर. अगं माझ्या लाच काय येतं असे पार्टनरसाठी गाणं. आता तर मला काहीतरी गावच लागेल. मग अशी ऑफ कॅमेरा तू काहीतरी गात होतेस. हो, आमचं जरा सकाळपासून एक गाणं सेटवरती फिरते. ते असं ना, सकाळी एक जण गायला लागलं की दिवसभर सगळे तेच गाणं गातात. थांबा, मला वाटतं थोडंसं रेडी होऊ दे. सूर ही तू, ताल ही तू, रूठे जो चांद वो नूर है तू. आसू ही तू, हसू ही तू, उड़ मनाची उरूर तू. शिंपल्यातले शोपीस नको, जीव अडकला मोत्यात. टिकटिक वाजते डोक्यात, धडधड वाढते ठोक्यात. थँक्स टू आर टीम, सकाळी सकाळी गाणी लावली होती त्यामुळे जरा खरंच खूप छान गायलीस तू. आणि सायलेंट वाटलं, छान वाटलं. सर येस. मालिकेचं नाव घेत पार्टनरसाठी उखाणा. मालिकेचं नाव घेत ना, एकदम गणपतीच्या देवळात अगरबत्तीचा वास. गणपतीच्या देवळात अगरबत्तीचा वास, सारं काही तिच्यासाठी, मालिकेतली उमा माझ्यासाठी खास. अरे वा, म्हणजे अगदीच काहीच सेकंदमध्ये त्यांनी इतकं छान बनवलं. छान छान, खरंच. मला आठवते आम्ही इव्हेंट्सला जायचो, प्रमोशन्सला जायचो, आणि मला उखाणं घ्यायला सांगायचे संग्रामच्या नावाने. मी त्यांना विचारायचे आणि त्यांनी मला मदत केली बऱ्याचदा. बरं सर, आता मी तुमच्याकडे येईन. एक आता तुमच्या बायकोसाठी एक खास गाणं. गाण्याचं काय जरा नको, कारण मी गमतीत म्हणजे गाण्यात अगदीच म्हणजे खरं त्याची स्पेशालिटी सांगतो. हिला माहिती आहे ते गाजलेलं एखादं गाणं आहे समजा शोले पिक्चरमधलं, तर मी खूप कॉन्फिडेंटली गातो, पण ते शब्द तेवढेच कॉन्फिडेंटली चुकीचे असतात. आजही मी ये दोस्ती ना तुटेंगे का छोडेंगे हे त्याच्यातच अडकलं. गाणी मला माहिती आहे त्यामुळे मी गाण्याच्या फंदात नाही पडत. त्यांच्यासाठी एक उखाणा. कविता कविता शेर चालेल. उमा उमा आणि उमा, माझ्या आयुष्यात फक्त उमा. बर, हे व्हॅलेंटाईन स्पेशल तुम्हाला उमाला द्यायचंय. येस उमा, हे माझ्यातर्फे
तुम्हाला, आणि जो काय माझा रुसवा फुगवा माझा राग माझे टँट्रम्स तुम्ही झेलता आणि इतक्या क्यूटली ते ॲक्सेप्ट करता, पण तुमच्याकडे बघून असं वाटतं की माझं चुकलंच आहे कायम. सॉरीच बोलायचं आणि सॉरीच बोल असं वाटतं. मी चिडतो पण परत मी माघार घेतो फक्त तुमच्या चेहऱ्याकडे बघून. माझ्यातर्फे हे थँक्यू. इट्स मज्जाच्या निमित्ताने मला गुलाबाचं फूल मिळालंय, कारण सध्याच्या ट्रॅकमध्ये रघुनाथरावर रुसलेत आणि माझा गजरा बंद झालाय, कारण ते दर सकाळी मला देत असतात. ते चिडल्यामुळे नाही तर आता हे फूल मी माळेन थोड्याच वेळात. थँक्यू सो मच. थँक्यू सो मच आणि हॅपी व्हॅलेंटाईन्स डे. हॅपी व्हॅलेंटाईन्स डे तुम्हाला सगळ्यांना. आणि या व्हॅलेंटाईन्स डेला म्हणजेच 12 फेब्रुवारीपासून ॲक्च्युली आम्ही नवीन वेळेत येतो तुम्हाला भेटायला. तर 7:30 वाजता नाही, रात्री 8:30 वाजता ही मालिका बघायला विसरू नका. आमचं संपूर्ण खोत कुटुंब तुम्हाला या वेळेत भेटायला येतोय. म्हणजे कधीपासून? तर सोमवार ते शनिवार रात्री 8:30 वाजता 12 फेब्रुवारीपासून. नक्की बघा. आणि हॅपी व्हॅलेंटाईन्स डे. हॅपी व्हॅलेंटाईन्स डे. मराठी चित्रपट सृष्टीतील लेटेस्ट अपडेट्स आणि गॉसिपसाठी आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका.